बेळगावमध्ये मराठी तारकाचा कार्यक्रम लवकरच करू असे महेश टिळेकर यांनी बेळगावला भेट देऊन सांगितले. तसेच बेळगावमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. बेळगावमधील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन ते माध्यमाशी बोलताना म्हणाले, यावेळी त्यांनी सांगितले की यापूर्वी 11 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते, पण 12व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन कामाच्या व्यापामुळे होत नव्हते. आज कपिलेश्वरचे दर्शन घेतल्यामुळे 12व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ मिळाला. येथील प्रेमळ नागरिक, येथील हवामान व मंदिरात असणारी स्वच्छता यामुळे मला या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करायला आवडेल असे त्यांनी सांगितले. बेळगावचं वातावरण खूपच थंड आहे आणि बेळगावमधली माणसं खूप प्रेमळ आहेत. आज खरं तर बेळगावमधील माझे मित्र अनुप पवार, योगेश देसाई आणि या कपिलेश्वर मंदिराचे जे संस्थापक ट्रस्टी आहे अभिजित चव्हाण आहेत, त्यांच्या राकेश भाऊ हलगडे, तर यांच्यामुळे आज मला इथे येण्याचा योग आला आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि एक समाधान अशासाठी आहे की माझं 11 ज्योतिर्लिंग झालेत आणि 12वं ज्योतिर्लिंग जे केदारनाथ हे काही केल्या माझं होत नव्हतं, पण आज इथं आल्यानंतर काय आलं की कपिलेश्वराचं जे मंदिर आहे इथलं दर्शन घेतल्यामुळं तुमचं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्याचं एक समाधान जे आहे ते मला मिळालं. कारण का इथं मंदिराच्या समोरच विष्णूचं मंदिर आहे आणि हे फार कमी ठिकाणी, म्हणजे मला वाटतं हे पहिलंच असं ठिकाण आहे की ज्याच्या कपिलेश्वराच्या समोर विष्णुरूपी भगवान आहेत, त्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि आज मी माझ्या फॅमिलीबरोबर इकडे आलेलो, माझे आई बाबा आलेले आहेत, अभिजित आमचा आलेला आहे माझ्याबरोबर इथे आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. आणि खरंच इथली माणसं खूप प्रेमळ आहे, त्यामुळे मला असं वाटतं की इथं फक्त अशी धावती भेट देऊन कधी उपयोगाचं नाही. यायचं असेल तर कोल्हापूरच्या लोकांचा जसा आपण पाहुणचार घेतो तसा बेळगावकरांचा पाहुणचार घेण्यासाठी मला वाटतं किमान आठवडाभर तरी पाहिजे, म्हणजे इतकं ते हे करतील. आणि आता ते मला खूप खायला वेगवेगळे पदार्थ इथले देणार आहेत. मेन म्हणजे मला इथला कुंदा खायचा आहे, तो मी पहिला खाणार आहे आणि कुंद्यासारखीच गोड इथली माणसं आहेत, त्यामुळे खूप बरं वाटेल. मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणाऱ्या मराठी तारका या कार्यक्रमाचे मागील 13 वर्षात आजवर 500 अधिक कार्यक्रम झाले आहेत. दुबई, अमेरिका, लंडन येथेही याचे कार्यक्रम झाले आहेत. परंतु सैन्याच्या जवानांसाठी 9000 फुटांवर सियाचिन येथे केलेला कार्यक्रम आयुष्यात कायम लक्षात राहील असेही त्यांनी सांगितले. मराठी संस्कृती सर्वांसमोर आणण्यासाठी मराठी तारका हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये मराठीतील आघाडीच्या सर्व अभिनेत्रींचा समावेश असतो. या कार्यक्रमात अभिनेत्री रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, वहिदा रहमान, कंगना राणावत यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. बेळगावमध्ये मराठी कार्यक्रम सहसा येत नाहीत, त्यामुळे हा भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन येण्यासाठी संस्थांची व संघटनांची मदत लागेल असेही त्यांनी सांगितले. नक्की नक्की करेन, मला कधी जर शक्य झालं तर मी इथं शूटिंग करायला तर नक्कीच येईल. माझी फार इच्छा आहे की एक मला कुठल्या तरी फिल्मचं शूटिंग करायला मला इकडे यायचं आहे किंवा एखाद्या अल्बमचं गाणं. आणि माझा मराठी तारका हा जो कार्यक्रम आहे तो सगळीकडे झाला आहे, देश विदेशात झाला आहे, पण मला बेळगावमध्ये जेव्हा होईल तेव्हा मला खूप आनंद होईल की मी इथल्या मराठी लोकांसाठी माझा मराठी तारका कार्यक्रम केला. आणि मला इथलं एक फक्त ना सांस्कृतिकदृष्ट्या आपण बोलतो कल्चरलदृष्ट्याच बेळगाव हे नाही आहे, तर इथे जी तरुण पिढी जी आहे आजची ते काहीतरी करू पाहते कलेच्या क्षेत्रामध्ये, जसं अनुप पवार आहेत, योगेश देसाई, तर यांच्यासाठी म्हणून मला इथं एका अल्बमच्या शूटसाठी किंवा मला खास करून शिवजयंतीला इथं यायला आवडेल. कारण का मी या तरुण पिढीच्या या कलाकारांबरोबर जॉईंटली काहीतरी माझी करायची फार इच्छा आहे आणि माझा प्रयत्न राहीन की शिवजयंतीच्या वेळेस मी पुन्हा इथं यावं आणि इथल्या लोकांना, इथल्या आपल्या माणसांना भेटावं. यावेळी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांनी महेश टिळेकर यांचा सत्कार केला. आलं की पाठवतो मी. यावेळी राहुल कुरणे, अभिजित चव्हाण, अभय लगाडे, अनुप पवार, राकेश कलगडगी यासह इतर उपस्थित होते.